20 धावा धावपळकावरती, तिसरं षटक चालू आहे, अष्टपैलू स्पोर्ट्स। सागर कांबळे 9 चेंडू 14 वरती, सोहम 6 बॉल 6 वरती खेळतोय। सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय जेल पकडण्याचा। टार्गेट जर पाहिलं तर 104 चेंडूमध्ये 163 बनवायचे आहेत। समाधान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय। बिनबाद 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। समाधान सुरेख गोलंदाजी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक डॉट बॉल, आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केली। षटक तिसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू असताना 21 धावा धावफलकावरती, 103 चेंडू 163 धावा। याचबरोबर चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी, अष्टपैलू स्पोर्ट्स। धावा आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा। Okay. 102 चेंडू 159 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक। रिहान खान गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय। विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, 101 चेंडू 159 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय।
या दरम्यान आपण पाहतोय एक आणखीन एक चौकार, लेग बाईज आणि 4 रन. षटक चौथं चालू असताना 30 धावा, 99 चेंडू, 154 धावांची गरज. अष्टपैलू स्पोर्ट्स टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. दुसरी विकेट सोहम लेले बॅक टू द पॅवेलियन. तीस धावा धावफलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यात 98 चेंडू, 154 धावांची गरज. रिहान खानचा वेगवान चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल आहे. हा फटका चेंडू सुसाट वेगात शतरक्षक येईल चेंडूवरती. 431 धावफलकावरती नजर टाकली तर दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. 96 चेंडू, 153 धावांची गरज. एकतीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज जर पाहिलं तर मात्र रजाक, साहिल आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचेल. 152 बनवायच्यात आपण पाहतोय. काय बोलले?
32 वरती या दोन गडी बाद. चौऱ्याण्णव चेंडू 152 धावांची गरज, 32 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती आहेत. रजाक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन विकेट थोड्याशा झटपट गमवल्यात अष्टपैलू स्पोर्ट्सना. प्रयत्न असेल शेवटपर्यंत लढण्याचा. पुन्हा एकदा रजाक गोलंदाजी मार्गवरती होईल सज्ज. हा फटका गॅपमध्ये आहे, चेंडू आपण पाहतोय सुसाट वेगास सीमारेषा पार करेल चौकारासाठी. 4 रन 36 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती चालू आहे. 93 चेंडू आणि जिंकण्यासाठी 148 धावांची गरज. साहिल 3 चेंडू 5 वरती खेळतोय, स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. हा फटका पुन्हा एकदा गॅपमधून खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर केलाय, फक्त सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 5वं षटक चालू असताना 37 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. हा फटका लॉंग ऑनच्या दिशेला आपण पाहतोय, चेंडू पोहोचेल सीमापार चौकारासाठी. 4 रन 41 धावा दोन गडी बाद आपण पाहतोय. रजाक गोलंदाजी मार्गवरती आहे, 41 धावा दोन गड्यांच्या मोबदल्या. 91 चेंडू 143 धावा. 41 वरती दोन गडी बाद. दरम्यान हा चेंडू देखील डॉट, षटकाची होईल समाप्ती. 5 षटक 41 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नव्वद चेंडू जिंकण्यासाठी 143 धावांची गरज. आणखीन एका विकेटचं पतन आपण पाहतोय. 41 वरती तीन गडी बाद.
हर्षद नाव आहे ना, लिव्ह बॅटर हर्षद, हर्षद रेहान खान. चांगली सुरुवात गोलंदाजीची आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता, 41 वरती 3 गडी बाद, शेवटचे 89 चेंडू आणि 143 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एकोणनव्वद चेंडू 143 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती होईल सज्ज. सहावं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाते. रिहान खान एक वेगवान गोलंदाज. अष्टपैलू स्पोर्ट्स या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. तीन चेंडू किती अप्रतिम टाकलेत. पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाली, त्यानंतरचे दोन चेंडू निर्धाव. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. Thank you.
एक छोटीशी सिंगल धाव अमितच्या बॅटमधून, धावफलक एका धावेने पुढे, धावफलकावरती धावा झाल्या आहेत 52, 3 गडी बाद, 6.2 षटकांच्या समाप्तीनंतर. सुंदर चेंडू हॅरी सावंत याचा, पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट मारलेला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, या मिळतील 4 धावा. हॅरी सावंतचा पुढचा चेंडू, कव्हर्समध्ये एक सिंगल धाव, पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. धावफलकावर धावा झालेला आहे 57, 3 गडी बाद. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी, अद्यापही अजून 89 चेंडूमध्ये 127 धावींची गरज. हॅरिसन सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, 7 षटकांतर, संघाची धावसंख्या 57, 3 गडी बाद. 78 चेंडूमध्ये 127 धावींची गरज. डावखुरे आताचा गोलंदाज अक्षय वायकर, संघाचा संघनायक, स्ट्राईक एंडला असेल हर्षद, नॉन स्ट्राईकला अमित. गोलंदाजीमार्फत अक्षय वायकर संघाचा संघनायक, बघूया आता अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती काय होते. सुरेख चेंडू, सुरेख असा चेंडू दुसरा पण. अक्षय वायकर डावखुरे त्याचा गोलंदाज आहे, खूप चांगली गोलंदाजी करतोय. संघाचे वजन त्याच्या डोक्यावर असेल. तिसऱ्या चेंडूमध्ये मिडऑनमध्ये एक सिंगल, अतिरिक्त धाव आलेली आहे. संघाच्या धावसंख्येने एका धावेने धावसंख्येत वाढ, 58 धावा झालेल्या आहेत 7.3 षटकानंतर. ह्या ठिकाणी विकेट अमित गणपुले होतोय बाद, संघाला बसलाय मोठा धक्का.
आठवं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती या चालू आहे. 58 धावा धावफलकावरती एका बाजूला आपण पाहतोय. 5 फलंदाज बाद, 58 धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद. आठ षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72 चेंडू 126 धावांची गरज. बहात्तर चेंडू 126 धावांची गरज. एका बाजूला 5 विकेट गमावल्यात. आणि 6वी विकेट आपण पाहतोय. डाव एका बाजूला कोलमडतोय, कोसळतोय. 6 विकेट अतिशय झटपट गमावल्यात. सत्तर चेंडू 125 धावांची गरज. CSK ट्रॉफी आपण पाहतोय. अष्टपैलू स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्कोअर कार्डवरती नजर टाकली तर 59 6 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू शतरक्षक येईल. चेंडूवरती सिंगल घेतली जाते.
66 चेंडू 124 धावांची गरज. हा चेंडू गॅपमधून ढकलून दिला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, चेंडूवरती येतोय. दहावं षटक चालू असताना 61 धावा. बिगिट केला जातो आहे, चेंडू जातोय सीमा पार. सोहमच्या बॅट मधून येतोय षटकार. अष्टपैलू स्पोर्ट्स 68 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूला सन्मान दिलाय पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती. त्या ठिकाणी एक वेगवान सिंगल पूर्ण केली जाते. 61 चेंडू 115 धावांची गरज. चेंडू सुरेख स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज फिल्डिंग करतोय. हरी सावंत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. हा ओहोर 69 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
माझं असं बारावं षटक चालू आहे. 76 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 चेंडू 108 धावांची गरज. ओमकार कदम आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 विकेट हातामध्ये आहेत आणि 48 चेंडूत 108 धावा या बनवायच्या आहेत. ७७ वरती 7 गडी बाद 48 चेंडू 108 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. हर्षद 20 चेंडू 20 वरती ओंकार कदम आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकच्या दिशेला असेल फटका सजवला आहे. गॅपमध्ये चेंडू सीमारेषा पार होईल चौकारासाठी 4 रन.
हेच फटके खेळावे लागतील शेवटपर्यंत अष्टपैलू स्पोर्टला ही मॅच जिंकण्यासाठी. हे फटके शेवटपर्यंत खेळावे लागतील. आक्रमकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्त्व नक्कीच राहील. एक्क्याऐंशी धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय 13 प्रगतीपथावरती. ओमकार कदम आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक्क्याऐंशी वरती 7 गडी बाद हा फटका आपण पाहतोय शतरक्षकील चेंडूवरती. सिंगल मिळतीये, एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. 82 या धावसंख्येवरती 7 गडी बाद 42 चेंडू 102 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओमकार कदम 3 बॉल 1, हर्षद 24 चेंडू 25 आणि 13 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 82 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय चेंडू. आता शिल्लक 101 धावा जिंकण्यासाठी असतील आवश्यक. हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहील. चाळीस चेंडू 100 धावांची गरज आणि आपण पाहतोय चौकार येताना जो पाहायला मिळतोय 4 रन. चाळीस चेंडू 95 धावांची गरज. एकोणनव्वद वरती 7 गडी बाद आहेत अष्टपैलू स्पोर्ट्स. हा फटका पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती
सिंगल घेतली जाईल एक धाव. त्या ठिकाणी मिळते एक धाव फलक 90 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याचबरोबर विकेट पाहायला मिळेल. हर्षद होईल बाद, विकेट क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहतोय. 90 वरती 8 गडी बाद. आता सारे जसे आले ना. दोन विकेट हातामध्ये आहेत आणि आपण पाहतोय समीकरण मॅचचं तयार झाले. 38 चेंडू 94 धावांची गरज अष्टपैलू स्पोर्ट्स टीमला. चौदा ओहोर 90 धावा आडगाड्यांच्या मोबदल्यात 36 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 94 धावांची गरज. छत्ती चेंडू 94 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फायनलला दोन रन हे आलं ना ते 8 रन. सेटअप सगळ्यावर घेतच आहे ना रोहित सेटअप.
आणखीन एक चौकार येताना जो पाहायला मिळतोय, स्फोटक आणि आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. सरीश देसाई आपण पाहतोय, 5 चेंडू 11 वरती खेळतोय, 1 षटकार आणि 1 चौकार त्यांना खेळलाय. 15 ओव्हरचा खेळ संपलाय. 105 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 79 धावांची गरज. यावर नंतर 30 चेंडू 79 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओमकार कदम 8 चेंडू 5 वरती, सरीश 5 चेंडू 11 वरती. याचबरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमक फटका. चेंडू सुसाट वेगा सीमापार खनखनीत चौकार. अठ्ठावीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढले आपण पाहतोय. त्या ठिकाणी सिंगल पूर्ण केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी या धाव फलकामध्ये होईल ॲड. CSK ट्रॉफीचा आजचा 3रा दिवस आपण पाहतोय आणि अष्टपैलू स्पोर्ट्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. जिंकण्यासाठी 27 चेंडूमध्ये 74 धावांची गरज. ईगल मॅवरिक्स टायटन्स या टीमने 183 बनवल्यात 20 षटकामध्ये. 184 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. पहा आणखीन एक चौकार निश्चितपणे त्या ठिकाणी मिळेल. 4 धावा स्फोटक आणि आक्रमक फलंदाजी शेवटच्या काही षटकांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सफी चेंडू 70 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 26 चेंडू 70 चेंडूवर सन्मान दिला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. शतरक्षक येतोय चेंडूवरती. शेवटचे चेंडू शिल्लक 25 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष. फटका खेळलाय शतरक्षक येईल चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय कॉल केला गेलाय. दोन धाव होतील पूर्ण. षटक संपली आहे. 16 षटकांच्या समाप्तीनंतर 116 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडूंचा खेळ बाकी. बनवायच्या 68 धावा.
लेजंड स्पोर्ट क्लब प्रेझेंट CSK T20 ट्रॉफी 2024 सीझन 1 आपण या ठिकाणी पाहतोय. CSK बावीस चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष. दरम्यान आपण पाहतोय चेंडू अप्रतिम टाकलाय. सतरावं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. 117 धावा स्कोर कार्डवरती आपण या ठिकाणी पाहतोय. एकोणीस चेंडू 67 धावा. मॅचचं समीकरण सरीश 11 बॉल 17 वरती, ओमकार कदम 13 चेंडू 11 वरती. आणि याचबरोबर चौकार येताना जो पाहायला मिळतो आहे. शेवटचे 18 चेंडू 63 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. एकतीस धावांची भागीदारी 90 विकेटसाठी आपण पाहतोय. सरीश आणि ओमकार कदम यांच्या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. दाव होते पूर्ण. सतरा चेंडू 62 धावा. मॅचच समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. रियान खान हा चेंडू आपण पाहतोय. सुसाट वेगात शतरक्षक येईल चेंडूवरती. वन टू थ्री 123 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त विकेट क्रमांक 9. शेवटची विकेट हातामध्ये असेल. पंधरा बॉल 61 मॅचचं समीकरण.
याचबरोबर बॅटची कडा लागते एक. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा शत्ररक्षण सूर्य एक. धावफलक जर पाहिलं तर मात्र 124 धावा धावफलकावरती आहेत. सरीश स्ट्राईकच्या दिशेला खेळताना जो पाहायला मिळतोय. आता अश्विन शुक्ला स्ट्राईकवरती पोहोचेल. षटकाची होईल समाप्ती 125 वरती 9 गडी बाद. 12 चेंडू 59 धावांची गरज. शेवटची विकेट असेल हातामध्ये. 12 बॉल 59 धावांची गरज. शेवटची विकेट असेल हातामध्ये. गोलंदाज दरम्यान होईल खूप सज्ज. फटका सुरे खेळलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. मॅच मध्ये रोमहर्षकता या ठिकाणी पाहायला मिळतीय. 11 चेंडू 53 धावा. शेवटची विकेट हातामध्ये आहे. परंतु सरीश देसाई एका बाजूला स्फोटक आणि आक्रमक फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 षटकार 3 चौकार त्यानं खेळलेत आणि 15 चेंडूसह 29 वरती नाबाद आहे. पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय शत्ररक्षक चेंडूवरती. त्या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अश्विन शुक्ला स्ट्राईक वरती पोहोचेल. 10 चेंडू 52 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक सज्ज. षटक क्रमांक 19 आपण पाहतोय. प्रगतीपथावरती चालू आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 9 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. अष्टपैलू स्पोर्ट्स. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ईगल मॅव्हेरिक्स टायटन्स. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. धाव फलकावरती नजर टाकली तर 133 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि 51 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. सरीश येतोय स्ट्राईक वरती. 16 चेंडूंचा सामना केलाय. 30 धावा आतापर्यंत सरीशनं बनवल्यात. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. CSK ट्रॉफी तिसरा दिवस आणि दुसरी महत्वपूर्ण मॅच. ओ फटका सुरे खेळलाय. सरीच्या बॅट मधून येतोय सनसनीत चौकार. 4 रन. सात चेंडू 47 धावा. मॅचचं समीकरण 17 चेंडू आणि 34 वरती. सरीश देसाई नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
137 वरती 9 गडी बाद. सात बॉल 47, मॅचचं समीकरण. हार्दिक गोलंदाजी मार्क वरती. दरम्यान षटकाची होईल समाप्ती. शेवटचं षटक आता असेल बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये सत्तेचाळीस धावांची गरज. पाच बॉल 46. आता शेवटचे 4 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. एकोणीस चेंडू 34 वरती. सरीश अश्विन 5 चेंडू 2 वरती. शेवटचे 4 बॉल 46 आणि याचबरोबर लेग बिफोर विकेटची शिकार. मॅच देखील संपली एक ऑल आउट आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच ईगल मॅव्हरिक्स टायटन टीमनं मात्र जिंकली एक 45 धावांनी. तब्बल ही मॅच जिंकली एक अष्टपैलू स्पोर्ट्स ऑल आउट आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ दोन्ही टीमनं जो केला. रियान खानचा जबरदस्त परफॉर्मन्स जो पाहायला मिळाला. पाच विकेट तब्बल रियान खाननं ज्या घेतल्या. 15 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट घेतल्या रियान खान. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जाईल रिहान खान.